तालुक्यातील ग्राम पंचायत पोटनिवडणूक मतदानासाठी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर व नायब तहसीलदार साळुंखे यांच्या उपस्थितीत सोमवारी मतदान यंत्र सील करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्याचे निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या 1 सरपंच पदासह 13 ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, तर 19 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 3 मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यात अहिल्यापूर, वासरडी, अंतुर्ली, आमोदे, तासपुरी, रुदावली या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकही नामनिर्देशन दाखल नसल्याने सर्व सदस्यपदाच्या जागा रिक्त आहेत. तर खर्डेखुर्द, पाथर्डी 1, जापुरा 1, बोरपणी 1, रोहिणी 1 असे सदस्यपदासाठी प्रत्येकी 1 नामनिर्देशन दाखल असल्याने 4 सदस्यपदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात असल्याने सोमवारी अंतुर्ली येथील सरपंच पदासाठी 3 मतदान यंत्र सील करण्यात आले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.